नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बहिणाबाई चौधरी यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या असंख्य कविता ओव्या ह्या मनात फेर धरू लागतात बहिणाबाईंचं सासर माहेर दोन्ही कुटुंब हे शेतकरी म्हणून निसर्गाची विविध रूपं ही त्यांनी स्वतः अनुभवलेली शेती ही सर्वस्वी पावसावर अवलंबून असते शेती आणि शेतकरी या दोघांसाठी पाऊस खूपच महत्वाचा असतो त्यात पहिला पाऊस हा बेभान करणारा उष्णतेने कासावीस झालेल्या चरा चराचराला प्रफुल्लित करणारा असतो बहिणाबाईंच्या कविता ह्या एखाद्या कवीच्या कल्पनेतल्या नसून त्यांच्या जीवनातील अनुभवांवर अवलंबून आहेत म्हणून त्या आपल्याला जवळच्या वाटतात पहिल्या पावसाची आतुरता आणि त्यानंतरची परिस्थिती आपण बहिणाबाईंच्या का काव्यातून ऐकूया आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी धरत्रीचा परिमय माझ मन गेलं भरी आला पहिला पाऊस शिपडली भुई सारी धरत्रीचा परिमय माझ मन गेलं भरी आला पाऊस पाऊस आता सरीवर सरी शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी शेत शिवार भिजले नदी नाले गेले भरी आला पाऊस पाऊस आता धुम ख्यान। घर लागले गयाले खारी गेली वाही सन। आला पाऊस पाऊस आला ललकारी ठोकत पोर निंगाले बिजत दारी चिल्लाया मारत आला पाऊस पाऊस गळगळाट गड़ करत धळ करे छाती पोर पोरदळाले घरात आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस ता पाऊस पाऊस पावसाची लागे झडी आता खारे वडे भजे घरा मंदी बसादळी दैवा पाऊस पाऊस तुझ्या डोळ्यातले आस दैवा तुझी रे हारास जिवा तुझी रे मिरास दैवा तुझी रे हारास जिवा तुझी रे मिरास बहिणाबाईंच्या ह्या ओव्या आपल्याला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि बहिणाबाईंचे इतर काव्य आपल्याला ऐकायला आवडत असल्यास चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद